बाल आधार कार्ड साठी आता बायोमेट्रिक तपशिलाची आवश्यकता असणार नाही. 5 वर्षांपेक्षा लहान मुलामुलींसाठी देण्यात येणारं बाल आधार कार्ड हे निळ्या रंगाचं असणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं अर्थात UIDAI याबाबत माहिती दिली आहे. बाल आधाराकरता मुलामुलींची नोंदणी करताना मुलामुलींचं जन्म प्रमाणपत्र किंवा रुग्णालयाची डिस्चार्ज स्लिप आणि एका पालकाचं आधार कार्ड लागणार आहे. दरम्यान जेव्हा मूल 5 वर्षांचं होईल तेव्हा मात्र हा बायोमेट्रिक तपशील अपडेट करणं अनिवार्य असेल. बाल आधार कार्ड साठी हे नवे निकष आहेत, नवे नियम आहेत. आता बायोमेट्रिक तपशिलाची आवश्यकता भासणार नाहीये. बाल आधार कार्ड निळ्या रंगाचं असणार. आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईतील एकूण डबलिंग रेट 1324 दिवस झालाय. मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी बी प्रभागामध्ये 4756 दिवस इतका आहे, तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी ए प्रभाग कुलाबा फोर्ट 1025 दिवस इतका आहे. एकीकडे म्युकरचे रुग्ण कमी होत असतानाच बोन डेथ अर्थात अवेस्क्युलर नेक्रोसिस या आजाराचं संकट उभं ठाकलंय. हाडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ होऊन रक्तपुरवठा खंडित होतो, पेशी मृत होतात, त्यामुळे हिप जॉईंटला तडे जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बोन डेथ हिप जॉईंटच्या रुग्णांच्या संख्येत 64% जास्त वाढ झाली आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियानं भारताला रेड लिस्टमध्ये टाकलंय. भारतात प्रवेश करणाऱ्या सौदी नागरिकांना सौदी अरेबियानं प्रवास बंदी ठोठावली आहे. तसंच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि मोठा दंडही केला जाईल. सौदी अरेबियानं अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, इथोपिया, भारत, इंडोनेशिया, लेबनॉन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, टर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करू नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. देशात 12 ते 17 वयोगटाचं लवकरच लसीकरण सुरू होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं पाऊल आहे. सध्या कोवॅक्सिन आणि झायडसच्या चाचण्या सुरू आहेत. ऑगस्टपासून मुलांसाठी झायडसची लस उपलब्ध होईल. मुलांचं लसीकरण झालं तर शाळा सुरू होण्यासाठी आशेचा किरण आहे. नव्यानं कोरोना फैलाव रोखण्यासाठी कोविशिल्ड 93% तर मृत्यू रोखण्यासाठी 98% यशस्वी ठरल्याची माहिती समोर येते आहे. लष्कराच्या वैद्यकीय विभागाच्या अभ्यासातून ही महत्वाची बाब समोर आली आहे. लष्करातल्या 15.95 लाख जणांना ही लस देण्यात आली. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला. अभ्यास करताना बहुतांश निरोगी पुरुषांचा अभ्यास करण्यात आला होता हेही संरक्षण विभागानं नमूद केलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे